भारत माता की। तांबड्या मातीतील मर्दानी खेळ असलेल्या कबड्डीचा थरार कबड्डीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील कोलाड वरसगाव या ठिकाणी कबड्डी प्रेमींना अनुभवयास मिळाला। सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून अद्विती आदिती या उपक्रमांतर्गत आदिती तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज पालकमंत्री चषक महिला कबड्डी स्पर्धेचे शानदार उद्घाटन आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मशाल चेतवून स्पर्धेला प्रारंभ झाला। पुढच्या वर्षी राज्यस्तरीय महिला कबड्डी स्पर्धा भरवू असे आमदार अनिकेत तटकरे यांनी घोषित केले। सर्वप्रथम स्मित तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचंच मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि नामदार तटकरे आदित्य तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कबड्डी सामन्यांचं सर्वांच्या साक्षीने उद्घाटन झालं असं सर्वप्रथम जाहीर करतो आणि या निमित्ताने माझ्या सर्वच कबड्डी रसिकांना खेळाडूंना पंचांना सर्व संघांना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना ही स्पर्धा जे जे पाटील सर फक्त महिला भगिनींसाठी मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची स्पर्धा आपण या ठिकाणी घेतली त्या निमित्ताने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सुद्धा मनपूर्वक आभार सुरुवातीलाच मी मानतो की आपण आम्हाला ही स्पर्धा भरवण्याची संधी दिली। सर्वांनी त्या स्पर्धेचा आनंद घ्यावा सर्वच संघांचं सुद्धा मी आभार व्यक्त करत असताना या नियोजनामध्ये आपल्या स्वागतामध्ये किंवा आपल्या एकंदरीत याच्यामध्ये काही उणीवा राहिल्या असतील तर आयोजक म्हणून सुद्धा माझ्या सर्व आलेल्या भगिनींचं मी या ठिकाणी दिलगिर व्यक्त करतो आणि जे जे पाटील सर तुमच्या साक्षीने सांगतो की या वर्षी ही स्पर्धा रायगड जिल्ह्यापुरती मर्यादित आपण घेतली मात्र आमदार आदित्य तटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पुढच्या वर्षी होणारी ही स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा इथं सुद्धा आज मी या ठिकाणी जाहीर करतो आणि त्याच्यासाठी लागणारं सर्व सहकार्य तुम्ही असाल पप्पूशेठ असेल आता तटकरे साहेब त्या ठिकाणी उपाध्यक्ष आहेत त्याच्यामुळे ती निश्चितच आम्हाला मिळेल आणि आज सर्वजण आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक आपले आभार व्यक्त करतो। पोलीस यंत्रणा सुद्धा आपण सुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं डीवायएसपी साहेब असतील सर्व आमचे जाधव साहेब असतील नांदवडे साहेब असतील किंवा सर्वच माझे पोलीस कर्मचारी असतील आपण सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सुद्धा आपलं स्वागत आणि आभार। मी अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही कारण स्पर्धा वेळेत आम्हाला संपवायच्या आहेत त्यामुळे उद्याच्या सर्वांनाच सर्वांचं स्वागत सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन पत्रकार मित्रांना सुद्धा त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करून सांगतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। जय कबड्डी। रायगड जिल्ह्यातील नामवंत 16 संघ व प्रख्यात खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता। महिला कबड्डी स्पर्धा म्हणजे कबड्डी प्रेमींसाठी पर्वणी असल्याने या स्पर्धा पाहण्यासाठी अलोट गर्दी उसळली होती। स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी राकेश शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली। या स्पर्धेला खासदार सुनील तटकरे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या। धम्मशील सावंत लोकशासन न्यूज रायगड। पोलादपूर शहर अध्यक्ष खेडेकर साहेब यांनी गॅस कलर यांनी गॅस मिळाव द्यायचा आहे। दत्तात्रय पनवेल पुढची टीम स्वागत ज्येष्ठ व्यापारी पारसमंजू जैन यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत। सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय।